हाय फ्रेंड्स, प्रियंकाज कुकिंग वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला 3 बेबी फूड्सची रेसिपीज शेअर करणार आहे। डॉक्टरांनी मला 5 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला फूड इंट्रोड्यूस करायला सांगितलेले होतं आणि मी बाळ 5.5 महिन्याचा झाल्यानंतर मी बाळाला बेबी फूड द्यायला सुरुवात केलेले आणि बाळाला बेबी फूड खूप 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 आवडलेले आणि त्याला कोणत्याच प्रकारची ॲलर्जी झालेली नाही हे फूड दिल्यानंतर। आणि सर्वात आधी मी 2 चमचे त्याला फीड केलेले आहे। सुरुवातीला आपल्याला 2 चमचेच फीड करायचं आहे आणि जर त्याला तो फूड आवडला तर तुम्ही 2 चमचेपेक्षा जास्त देऊ शकता। तर आज मी तुम्हाला छान इझी आणि क्विक रेसिपीज दाखवणार आहे बेबीकरिता। आय होप तुम्हाला या रेसिपीज आवडतील आणि तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या बेबींकरिता। खूप छान न्यूट्रिशियस रेसिपीज आहेत आपल्या बेबींच्या हेल्थकरिता। तर 3 रेसिपीज मी तुम्हाला कशा प्रकारे बनवायचे बेबींकरिता ते दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण ॲपल प्युरे कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मी आज बनवणार आहे ॲपल प्युरे, तर त्याकरिता मी ॲपल घेतलेलं आहे। आता यांना मी शिलून घेते आधी। ॲपल शिलून तयार आहे, आता मी कट करून घेते। आणि ॲपल असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट ॲपल कट करून झालेले आहे। मी ते इथे 1/2 कप पाणी ॲड केलेलं आहे आणि आता यात कट केलेले ॲपल्स घालून छान बॉईल करून घेते। ॲपलला मी छान बॉईल करून घेतलेलं आहे, चेक करूयात म्हणजे सॉफ्ट झाले आहेत की नाही। ॲपल छान सॉफ्ट झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घेते। थंड करून प्युरे तयार करायचं आहे। प्युरे ब्लेंड करून तयार आहे। छान छान आपली सेकंड बेबी फूडची रेसिपी आहे मॅश बनाना। चला तर मग सुरुवात करूया। एवढा बनाना मी बाळाला देणार आहे ब्रेकफास्टमध्ये आणि आता फोर्कचा यूज करून मी छान मॅश करून घेते। बनाना तर सॉफ्ट असल्यामुळे आपल्याला कसं इझिली मॅश करता येतं। अशा प्रकारे छान बनाना मॅश करून घ्यायचं आहे। आता मी त्याला फीड करते। अरे हात नाही लावायचा आता। टेस्टी टेस्टी। अरे बनाना आवडलं तुला? स्माइल करत आहे। आपली बेबी फूडची लास्ट रेसिपी आहे कॅरेट प्युरे। चला तर मग कॅरेट प्युरे कशा प्रकारे बनवायचं ते आपण बघूयात। आज मी बाळासाठी बनवणार आहे कॅरेटचं प्युरे। त्याकरिता मी घेतलेले 2 कॅरेट्स। आता मी यांना छान शिलून घेते आणि कट करून घेते। गाजरची मी छान साल काढून घेतली आणि कट करून घेतलेलं आहे। पॉटमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि साधारण 1/2 ते 1 कप पाणी आहे। तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार ठेवू शकता। आणि हे कापलेले आता गाजर मी यात घालते आणि छान बॉईल करून घ्यायचं आहे। चेक करूयात, आता 5 ते 10 मिनिट मी छान बॉईल केलेलं आहे कॅरेट्सला। आता आपण चेक करूया एका फोर्कनी आणि बघा छान सॉफ्ट झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेते आणि पूर्णपणे थंड करून घेते। पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता मी मिक्सर जारमध्ये ॲड करून प्युरे तयार करून घेते। कॅरेट प्युरे तयार झालेला आहे। काय सुंदर कलर दिसत आहे ना याचं आणि आय होप बाळाला आवडेल। बाळाला मी आज पहिल्यांदा कॅरेट प्युरे भरवणार आहे आणि बाळ रेडी आहे आता फर्स्ट टाइम कॅरेट प्युरे टेस्ट करण्याकरिता। आवडलं तुला कॅरेट? आवडलं नाही आवडलं?
आवडलं. फर्स्ट टाइम मध्येच बाळाला कॅरेट प्युरे आवडलेलं आहे आणि तो खूप एन्जॉय करत आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला या 3 बेबी रेसिपीज आवडले असतील तर नक्की आपल्या बेबींकरिता बनवून ट्राय करून बघा. आणि जर बेबींना आवडले असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा मला. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी परत भेटणार इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.